बंद मागे घेतल्यानंतर राज्यातली शहरं आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र गेले 2 दिवस महाराष्ट्र पेटला. बंद आणि हिंसक आंदोलनाचा अनेक शहरांना फटका बसला. अशा अवस्थेत परिस्थिती हाताळण्यासाठी खाकी वर्दीतला माणूस अहोरात्र झटला. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी रात्रभर प्रत्येक शहरात खडा पहारा दिला. 31 डिसेंबरची ड्युटी संपते न संपते तोच नववर्ष उजाडलं आणि 1 जानेवारीला विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीम अनुयायी लाखोंच्या संख्येनं भीमा कोरेगावमध्ये दाखल झाले. पोलिसांच्या नव्या वर्षाची सुरुवातच झाली ती ओव्हरटाईमनं. हा दिवसही सरला. ड्युटी संपून पोलीस दादा घरी पोहोचतो न पोहोचतो तोच 2 जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये दगडफेक झाली आणि अख्खा महाराष्ट्र पेटून उठला. घेतलेल्या राजा रद्द झाल्या आणि खाकी वर्दीतला माणूस पुन्हा ड्युटीवर हजर झाला. कसोटी होती संतप्त जमावाला आवरण्याची. यात खरा कस लागला तो रस्त्यावर ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांचा. 3 दिवस अहोरात्र ड्युटी करून जनतेचं रक्षण करणारे पोलीसच संतप्त जमावाच्या रोषाला सर्वप्रथम सामोरे गेले. जमावाच्या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले. काही कायमचे जायबंदी झाले. दुसऱ्याच दिवशी प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि पोलिसांची सलग 4थ्या दिवशी ड्युटी लागली. बंदच्या काळातही प्रक्षुब्ध जमावाला आवरताना त्यांचा कस लागत होता. सलग 4 दिवस ते रस्त्यावर होते. संतप्त जमावाच्या शिव्या फेकलेले दगड झेलूनही सगळी परिस्थिती त्यांनी संयमानं हाताळली. आंदोलनात अनेक चाकरमान्यांनी घरी राहणं पसंत केलं. मात्र पोलीस दादानं रात्रीचा दिवस केला. वेळेवर जेवण नाही, कडाक्याच्या थंडीत अंगावर पांघरायला नाही, अशा वातावरणातही ते जनतेसाठी अहोरात्र रस्त्यावर उभे राहिले. अशात त्यांच्या कुटुंबियांच्या मनस्थितीचा विचारच केलेला बरा. बंद मागे घेतला गेला, तणाव निवळला, शहर पूर्वपदावर आली आणि या सगळ्यात आपल्या कर्तव्यात ते 100% खरे उतरले. 4 दिवस जागता पहारा देणाऱ्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना झी 24 चा सलाम.